नमस्कार, मी डॉक्टर केतन गद्रे, बालरोग तज्ञ. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी शिंदगी गद्रे, बालरोग तज्ञ. ऑगस्टचा पहिला आठवडा हा वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग वीक अर्थात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. नवजात शिशूच्या जडणघडणीत असलेलं स्तनपानाचं महत्व जनमानसाच्या मनावर बिंबवण्यासाठी WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 1992 पासून जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यास सुरुवात केली. बऱ्याच NGO, सरकारी संस्था, रुग्णालय सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे स्तनपानाचं महत्व स्त्रियांच्या मनावर रुजावं आणि प्रत्येक बाळाला स्तनपानाचा हक्क मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात. पण तरीही आपल्याकडे स्तनपानाबद्दल अजून बरेच समज, गैरसमज, अडचणी आहेत. या दोन व्हिडिओजद्वारे स्तनपानाचे फायदे, त्याबद्दलच्या अडचणी आणि गैरसमज याबद्दल आम्ही बोलणार आहोत. सुरुवातीला आपण थोडासा असा विचार करू की निसर्गानं मातेला स्तनपानाची सोय का बरं दिली असावी. आता दूध तर इतर प्राण्यांनाही असतं आणि आपण सगळेच ते पीत असतो. असं असताना नवजात शिशूसाठी वेगळी सोय का बरं केली असावी? तर याचं सोपं उत्तर असं आहे की निसर्गाने त्या त्या प्राण्याच्या पिलांसाठी त्याच्या मातेला स्तनपान करण्यायोग्य बनवलेलं आहे. तसंच मनुष्य प्राण्याच्या बाळाच्या गरजा लक्षात घेऊन आईचं दूध निर्माण केलेलं आहे. अगदी बाळ जन्माला आल्यापासून ते 6 महिन्याचं होईपर्यंत बाळाची पोषण तत्वाची गरज जशी बदलत असते तसंच आईच्या दुधातील पोषण तत्वाचं प्रमाण देखील कमी जास्त होत असतं. बाळ जन्माला आल्यानंतर पहिले काही दिवस चिकाचं दूध येतं, ज्याला आम्ही कोलोस्ट्रम म्हणतो. त्यात भरपूर अँटीबॉडीज, व्हिटॅमिन्स असतात जी बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतात. या दुधाचं प्रमाण जरी कमी असलं तरी ते पहिल्या 2 दिवसाच्या बाळाच्या भुकेला पुरेसं असतं. त्यानंतरच्या पुढच्या 2-4 दिवसात दूध हे हळूहळू पातळ होत जातं आणि त्याचं प्रमाण वाढत जातं. इतकंच नाही तर बाळाने स्तनपान सुरू केल्या केल्या येणारं दूध आणि शेवटी येणारं दूध यातही फरक असतो. स्तनपानाच्या सुरुवातीचं दूध, ज्याला मी फोर मिल्क असं म्हणतो, हे जास्त पातळ असून त्यात प्रोटीन्स, मिनरल्स अशी पोषण तत्व मोठ्या प्रमाणावर असतात. तर स्तनपान पूर्ण होता होता येणारं दूध म्हणजेच हाइंड मिल्क, यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं जे बाळाला ऊर्जा देण्याचं काम करतं. आणि म्हणूनच या दोन्ही प्रकारच्या दुधाचे फायदे बाळाला मिळण्यासाठी दोन्ही बाजूंना पूर्ण स्तनपान करणं अतिशय आवश्यक आहे. मधूनच स्तनपान थांबू नये. तसंच एका बाजूला अर्धवट स्तनपान देऊन बाळाला दुसऱ्या स्तनालाही लावू नये. पहिल्या 6 महिन्यात आईच्या दुधात बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी लागणारी पोषण तत्व मुबलक प्रमाणात असतात. पण 6 महिन्यानंतर मात्र या पोषण तत्वांचं प्रमाण कमी होत जातं. म्हणूनच 6 महिन्यानंतर बाळाला वरचं खाणं अर्थात कॉम्प्लिमेंटरी फूड चालू करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे बाळाच्या वयानुसार, शारीरिक आणि बौद्धिक गरजेनुसार आईच्या दुधाचं पोषण मूल्य तर बदलत असतंच. पण निसर्गानं बाळाची इतकी काळजी घेतलेली आहे की कमी वजनाच्या, कमी दिवसाच्या बाळाच्या आईचं दूध हेही पूर्ण दिवसाच्या किंवा पूर्ण वजनाच्या बाळाच्या आईच्या दुधापेक्षा वेगळं बनवलंय. कमी वजनाच्या आणि दिवसाच्या बाळाच्या वाढीसाठीची गरज लक्षात घेऊन त्या आईच्या दुधात जास्त प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स दिलेली असतात, जेणेकरून त्याची प्रतिकार शक्ती चांगली राहील, वजन वाढेल आणि आजारांपासून त्याचं संरक्षण होईल. त्यामुळे स्तनपानामुळे बाळाचा बौद्धिक आणि शारीरिक विकास तर उत्तम होतोच, पण त्याचबरोबर स्तनपान करताना आईची ऊब जी ज्याला मिळते, ज्यामुळे त्याचे मानसिक आरोग्यही चांगले राहते, तसेच बाळाचं शरीराचं तापमान देखील योग्य राहण्यास मदत होते. अर्थातच बाळाला हायपोथर्मिया होत नाही. बाळाच्या आतड्यांना सोसेल अशा पद्धतीने आईच्या दुधाची रचना असल्यामुळे बाळाची पचन शक्ती देखील चांगली होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे स्तनपानामुळे नवजात शिशूला होणारी कावीळ देखील लवकर कमी होण्यास मदत होते. आता पुढचा मुद्दा हा की स्तनपान कसं करायचं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कायम आईने बाळाला बसून मांडीवर घेऊन स्तनपान करावं. झोपून कधीही स्तनपान करू नये. अशाही चुकून दूध बाळाच्या फुफ्फुसात जाऊन बाळाला न्यूमोनिया होण्याचा किंवा काही वेळा ठसका लागून बाळ दगावण्याचाही धोका असतो. आईने आधी कम्फर्टेबल पोझिशन मध्ये टेकून बसावं. ज्या बाजूला बाळाला पाजायचं आहे त्या हाताच्या कोपऱ्यामध्ये बाळाची मान येईल असं बाळाला घ्यावं. बाळाचं डोकं आणि छातीचा भाग हा त्याची कंबर आणि पायापेक्षा वरच्या बाजूला राहायला हवा. बाळाची मान वाकडी होणार नाही याची काळजी घेऊन पुरेचं तोंड उघडलं की स्तनाग्र आणि त्या आजूबाजूचा जो काळा भाग असतो तो जितका शक्य तितका बाळाच्या तोंडात द्यावा. बाळाची हनुवटी आईच्या स्तनाला टेकलेली असावी आणि पोट आईच्या पोटाला चिकटलेलं असावं. अशा पोझिशन मध्ये बाळ आणि आई दोघेही कम्फर्टेबल असताना स्तनपान हे सर्वात उत्तम आणि सहज होऊ शकतं. जुळ्या बाळांना स्तनपान देणं हे जिकिरीचं काम आहे. त्यासाठी डबल क्रेडिट किंवा डबल फुटबॉल अशा पद्धतीचा उपयोग केला जाऊ शकतो, जेणेकरून दोन्ही बाळांना एकदम स्तनपान करता येऊ शकतं.
पण जुळ्या बाळांच्या आईने स्तनपानाबद्दल एकदा डॉक्टरांचा प्रत्यक्ष सल्ला आणि मदत घ्यावी असा आमचा सल्ला राहील. पाजून झाल्यावर बाळाला खांद्यावर घेऊन ढेकर काढणं हे खूप गरजेचं आहे. ढेकर निघाली नाही तरी कमीत कमी 15 मिनिट बाळाला खांद्यावर उभं घेऊन बसावं आणि पाठीमागून झोपटावं. त्यामुळे दूध अन्ननलिकेत उलटे जाऊन त्याला श्वासाला त्रास व्हायची शक्यता देखील कमी होते. याच्या उलट लगेच जर बाळाला झोपवलं तर दूध उलटे वर येऊन फुफ्फुसात जाऊ शकते. आपल्या बाळाला दूध पुरत का नाहीये अशी शंका अनेक आयांच्या मनात येत असते आणि ते आम्हालाही बोलून दाखवत असतात. बाळाला दूध पुरतंय आणि त्याचं पोट भरतंय हे कधी ओळखावं ही देखील त्यांची शंका असते. तर याचं उत्तर असं की बाळ दूध पिऊन 2-3 तास शांत झोपत असेल, दिवसातून व्यवस्थित भरपूर प्रमाणात चू करत असेल आणि बाळाचं वजन दिवसाला साधारण 25-30 ग्रॅम वाढत असेल तर बाळाला दूध पुरतंय याची खात्री बाळगा आणि टेन्शन घेणं कमी करा. बाळाच्या सुदृढ वाढीसाठी आणि शरीरातील रक्तातील साखर योग्य प्रमाणात राहण्यासाठी रात्रीतूनही 1-2 वेळा बाळाला स्तनपान करणं आवश्यक आहे. स्तनपान कधीपर्यंत करावं? 6 महिन्यानंतर आईच्या दुधातल्या पोषक तत्वांचं प्रमाण कमी होत जातं, त्यामुळे बाळाला वरचं खाणं चालू करावं लागतं. तसेच साधारण वर्षानंतरही बाळाच्या शरीराच्या गरजेच्या नुसार आईचं दूध पुरेसं पडू शकत नाही. तसंच यानंतर बाळाच्या गरजा वाढतच जातात कारण शरीराची वाढ देखील तेवढीच फास्ट प्रमाणात होत असते. साधारणतः 18 महिने ते जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत स्तनपान चालू ठेवावे, त्यानंतर ठेवू नये असा आमचा नॉर्मली सल्ला असतो. पहिल्या एपिसोड मध्ये आपण स्तनपानाची नॉर्मल फिजिओलॉजी ह्याबद्दल बोललो. पुढच्या एपिसोड मध्ये स्तनपान करताना आईला येणाऱ्या अडचणी, तिला द्यावा लागणारा सपोर्ट आणि कुटुंबाची स्तनपानाबद्दलची भूमिका ह्याबद्दल बोलणार आहोत. पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. लवकरच आम्ही दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.